नमस्कार, मी अर्चना। श्री अन्नपूर्णा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तुरीपासून तुरीची डाळ कशी बनवायची आणि हरभऱ्यापासून हरभऱ्याची डाळ कशी बनवायची हे बघणार आहोत। या ठिकाणी आपण हरभरे जे आहे, चणे ज्याला आपण म्हणतो काळे चणे, हे आपण रात्री भिजत घातलेले होते, हे अंदाजेच घेतलेले होते। घरचे चणे आहे तर 1 किलो चणे असतील। हे मी रात्री भिजत घातलेले आहे आणि आता हे धुवून त्याचं पाणी स्वच्छ पाणी टाकून याला उपसून घ्यायचं आहे आणि याला वाळत घालायचं आहे। आपल्याला 2 दिवस कडक होऊन द्यायचं आहे। तर आपण हे धुवून घेऊया। या ठिकाणी हे तूर आहे, तूर आपण रात्री भिजत घातलेली होती, ही देखील आपण धुवून धुतलेली आहे। ही आपण धुतलेली आहे, ही वाळत घालणार आहोत, ही उपसून घेणार आहोत आणि वाळत घालणार आहोत। या ठिकाणी तूर आहे, तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे ही तूर होती आणि ही मी रात्री भिजत घातली आणि तुम्ही ती आत्ता बघितली कशी टंफुगलेली आहे। आणि आपले चणे देखील अशाच प्रकारे हे भिजलेले आहे आणि टंफुगलेले आहे, डबल झालेले आहे। आपण हे देखील धुवून घेणार आहोत आणि दोन्ही वेगवेगळे वाळत घालणार आहोत। प्रकारे आपण तुरी ज्या आहे त्या पाण्यातून उपसून घेतोय आणि इथे वाळत घालतोय। आपल्याला त्या वाळत घालायच्या आहे आणि वाळवायची आहे। बघा, आपले चणे देखील अशा प्रकारे फुगले आहे आणि ते देखील आपण असे उपसून घेणार आहोत आणि ते देखील दुसऱ्या बाजूला आपण वाळत घालणार आहोत। आपण व्यवस्थित भिजलेले आहे। या ठिकाणी आपण तूर ह्या वाळत घातले आहे आणि दुसरीकडे आपण ह्या हरभरे वाळत घातलेले आहे। हे आपल्याला कडक वाळवून द्यायचे आहे दोन्ही पण। या दोन्हीला पण आपल्याला साधारण 2 दिवस कडक होऊन द्यायचं आहे। एकदम कडक वाळल्यानंतर आपल्याला हे काढायचे आहे। हे बघा, आपले चणे या प्रकारे 2 दिवस आणि याचा असा सुळसुळ्यासारखा वास येतो, आवाज येतो, असा सुळसुळ्यावानी असा आवाज येतो। अशा प्रकारे आपले चणे वाळले, आवाज कळत असेल ना तुम्हाला, असा आवाज ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपले हे चणे बरोबर वाळले गेले। तर माझ्याकडे या ठिकाणी भरडकी आहे, माझ्याकडे भरडकी आहे। तर मी या भरडकीमध्ये असे थोडे चणे घ्यायचे, एवढे घ्यायचे आणि याच्यात घालायचे। त्याला आपण मराठीत हरभरे देखील म्हणतो। बघा, असे खाली सांगून द्यायचे नाही, खाली सांगून द्यायचे नाही आणि एकदम शांततेत असं गोल फिरवायचं। खूप घाई करायची नाही आहे, असं खूप भरा 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 असं नाही करायचं, नाही तर पूर्ण चणे हे तसेच खाली येतील एकदम हळूहळू हळूहळू। आणि टाकताना पण साधारण 2-3 गरके असे झाले की मग आपले याच्यातले हे संपतं, दुसरे टाकायचे। हे बघा, तुम्हाला अंदाज येत असेल ना। थोडे अशाच प्रकारे आपण सर्व हरभरे दळून घेणार आहोत, भरड करून घेणार आहोत आणि त्याच्या अशा प्रकारे डाळ होणार आहे। आपण सर्व एकखट्टी झाली की मग बघून घेऊया। अशा प्रकारे आपली ही डाळ झालेली आहे। हे बघा, असं पाकडलं ही डाळ मागे राहते बघ अशी। हे बघा, आपली किती छान डाळ झालेली आहे। अशीच आपल्याला सर्व डाळ मिसळून घ्यायची आहे आणि जुन्या बायका भरडकीमध्ये अशाच प्रकारे आपली डाळ बनवायच्या। आणि आता ही जी आहे ना सफेद, ज्याला असे काळे डोळे म्हणता याला, डोळ डाळ म्हणता याला, ही डाळ काढायची आणि ही डबल भरडकीत टाकली की आपलं थोडं साल निघून जाईल त्याचा अजून, आणि निवडून घ्यायची आपल्याला ही डाळ एकदम मस्त झाली आहे। अशाच प्रकारे आपण तुरीची देखील डाळ बनवून घेणार आहोत। ज्या तुरी आपण भिजत घातल्या होत्या तिची देखील डाळ आपण या ठिकाणी बनवून घेणार आहोत। बघा, किती छान डाळ झाली आपली आणि घरच्या डाळीला खूप चव असते, चवदार लागते ही डाळ। हे बघा, अशाच प्रकारे आपण तुरीची देखील डाळ भिजवून घेणार आहोत। हे बघा, त्याची देखील डाळ पडते बाय मी दो असे तळातामध्ये थोडेसे 4 बोटांमध्ये
एवढे दाणे आपण याच्यात घालतो आणि जाता एकदम हळूहळू फिरवायचं आहे. दोन तीन टाइम फिरवून झालं की थोडेसे दाणे घालायचे. एक एक घासायचे आणि थोडे थोडे दाणे घातले मग मस्त डाळ होते अशी. बघा झाली डाळ पडते आपली. अशा प्रकारे आपली तुरीची डाळ ही भरडली आहे आणि अशा प्रकारे झाली आहे. आणि आपली हरभऱ्याची डाळ देखील हे बघा अशा प्रकारे झाली आहे एकदम मस्त. आणि ती मिसल्यानंतर या प्रकारे दिसते. ही आपली हरभऱ्याची डाळ आहे आणि ही तुरीची आहे. माझी तूर ही जुनी असल्यामुळे तिचे तुकडे पडले आणि जर नवीन तूर असली तर असे तुकडे पडत नाही. म्हणजे घेताना जर तुम्ही बघितलं तर असं एकदम व्यवस्थित जी डाळ असेल तूर असेल तीच घ्यायची आणि जर जुनी तूर असली तर ती घ्यायची नाही. म्हणजे तिला डाग वगैरे असला तर कळतं की जुनी डाळ आहे. तर ही डाळ माझी घरची आहे जुनी होती त्याच्यामुळे तिचा असा तुकडा पडला आहे. आणि हरभरे चणे जे होते आपले ते नवीन असल्यामुळे हे बघा एकदम छान मस्त झाली आणि चवदार लागते ही डाळ. आता हिचा जर तुकडा पडला आहे तरी ही व्यवस्थित लागणार आहे खूप छान लागणार आहे. आपल्या दुकानच्या डाळीपेक्षा चवीला हिच्यात खूप फरक पडतो. अशा प्रकारच्या डाळी तुम्ही देखील बनवा आणि आम्हाला सांगा की तुमच्या डाळी कशा झाल्या ते कमेंटमध्ये. आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.